जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या दिवंगाईमुळे टवळाई ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना करावा लागतोय विविध समस्यांचा सामना. गावात एसटी बस येण्यास रस्ता नसल्यामुळे टवळाई ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी विविध समस्यांच्या विळख्यात. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टवळाई गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने तेथील विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाण्यास मोठे अडचणीचे झाले असून मागील गेल्या 4 ते 5 महिन्यापासून या तुटलेल्या रस्त्याच्या कामाचे ठेका निघून देखील या कामाकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडून देण्यात आलेल्या ठेकेदाराकडून काम करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचा परिणाम मागील गेल्या 3 ते 4 महिन्यापासून टवळाई गावात एसटी पोहोचत नसल्याने येथील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना मोठे अडचणीचे ठरत असून येथील शाळकरी विद्यार्थी मागील गेल्या 3 ते 4 महिन्यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतर हे पायी प्रवास करीत आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील गेल्या कित्येक दिवसापासून टवळाई ग्रामपंचायतचे सरपंच यांनी देखील संबंधित काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत. तसेच संबंधित विभागाने काम करीत असलेल्या नंदुरबार येथील ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारास या तुटलेल्या रस्त्याबाबत तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत सूचना देऊनही मागील गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले असून त्याचा परिणाम परिसरातील ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. तर काही शाळकरी विद्यार्थी एसटी बस गावात बस येत नसल्यामुळे शाळेत जाणे सुद्धा टाळत आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात ते पायी चालत जात आपले शिक्षण पूर्ण करत आहे, परंतु प्राथमिक शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शाळेत जाण्यापासून टाळाटाळ करीत आहे. एकंदरीतच या सर्व प्रकाराबाबत परिसरातील लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील परिसरातील ग्रामस्थांच्या या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार टवळाई येथील ग्रामपंचायतचे सरपंच यांनी केली आहे. या संदर्भात तात्काळ निर्णय मिळाल्यास व योग्य ती कारवाई न झाल्यास परिसरातील ग्रामस्थ हे मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे देखील टवळाई येथील ग्रामपंचायत सरपंच यांनी सांगितले आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.